हे जे काही आमच्याबद्दल बदनामी करतात, मित्रांनो मी आज महाराष्ट्राला सांगतो, खरं तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या दिवशी पडत होतं त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी, एका दुसरा राहिला असेल पण सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या आमदारांनी एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना दिलं की महायुतीमध्ये सामील व्हा। हे खोटं असलं राजकारणात निवृत्त होईल आहे कुणाची तयारी, आणि खरं असलं तर मग जे खोटं बोलतात त्यांनी राजकारणात निवृत्त झालं पाहिजे। अजित पवार आणि त्या बाकीच्यांनी का अशा प्रकारचा निर्णय घेतला? काही जण सांगतात की आमच्यावर दबाव होता, अशी टीका आमच्यावर केली जाते, जरूर आमच्यावर दबाव होता। मला एकच सांगायचं आहे, आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याची दबाव होता। 2.5 वर्षात आम्ही सरकारमध्ये काम करत असताना हाती घेतलेली जे कामं होती ती पूर्ण करण्याचा दबाव होता। आमदारांचे स्थगिती मिळालेली कामं स्थगिती उठण्याच्या करता दबाव होता। काय आमची चूक झाली? दुसरा कुठलाही आमच्यावर दबाव नव्हता। आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसं नाहीये। आम्ही पण मराठ्याची औलाद आहे, आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत, आणि त्याच्यामुळं हे जे काही वेगवेगळ्या प्रकारची आमची बदनामी करण्याचं काम चाललंय मित्रांनो, त्याच्यामध्ये अजिबात काही तथ्य नाही। महाराष्ट्राला माहिती आहे मी जे बोलतो ते खरं बोलतो आणि वस्तुस्थितीला धरून बोलतो। मला एकच सांगायचं आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गकृतीतनं आपल्या सगळ्यांच्या समोर मी आणि माझे सगळे सहकारी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। आज कोल्हापूरकरांना आणि कोल्हापूरच्या माध्यमातून महाराष्ट्राला मी वचन देतोय की राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुढ्या गोविंदादी राहावं, कुठेही जातीय सलोखा बिघडू नये, ह्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना काम करायचंय आणि त्या कामाला आम्ही वाहून घेतलंय। आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, माझ्या आधीच्या कितीतरी नेत्यांनी सांगितलं। मित्रांनो, कोल्हापूरच्या परिसरामध्ये माग विद्यापीठाच्या करता मी 50 कोटी जाहीर केलेले होते, त्याचे सगळे पैसे आले नाही। आताच मला त्याच्याबद्दलची माहिती काही माझ्या सहकाऱ्यांनी भैयासाहेब मानांनी दिली। मी आज तुम्हाला सांगतो, 31 मार्च 2024 पर्यंत राहिलेले सगळे पैसे देण्याचं काम आम्ही लोक करू, कारण ते महत्वाचं काम आहे। शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्तानं आपण तो पैसा देतोय, आपण काही चूक करत नाहीये। मध्ये आम्ही सरकारमध्ये नव्हतो त्याच्यामुळं काही गोष्टी आम्हाला करता येत नव्हत्या, विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो, एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही। इतर पण वेगवेगळ्या कामाच्या बद्दल जो मुश्रीफ साहेबांनी उल्लेख केला की माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, भाषणात सांगून कामं मिळत नाहीत, त्याच्याकरता काही IT चं क्षेत्र निर्माण करता येईल का? त्याच्याकरता IT इंडस्ट्री वाढेल आणि मोठ्या मोठ्या कंपन्या IT च्या करता इथं येतील, जशा बेंगलोरला गेल्यात, जशा पुण्याला आल्यात, जशा वेगवेगळ्या भागामध्ये हैदराबादला आहेत, तशा पद्धतीनं एक वातावरण आपल्याला करावं लागणार आहे। आणि मुश्रीफ साहेब, तुम्ही जे सांगितलं की माझ्या स्तरावर त्या संदर्भातली बैठक, आज एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि सगळेजण मिळून हे सरकार चालवतोय। उद्याच्याला वेगवेगळ्या बातम्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास महामोर्चामध्ये महायुतीमध्ये गेलेला नाहीये। महायुतीमध्ये गेण्याची जी वेगवेगळी कारणं, त्याच्यामध्ये हे कारण आहे, काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या कामाचा दबाव असतो, आम्हाला लोकांच्या कामाचा दबाव होता आणि काम करणाऱ्या माणसाला हातावर हात घेत गरीब असता येत नाही। माझे सर्व सहकारी ही लोकांची कामं करणारे देते आहेत। कोल्हापूरकरांनो, आज देखील माझा सकाळी 6 वाजता दिवस सुरू होतो, रात्री 10-11 वाजता दिवस थांबतो, 6 वाजल्यापासून मी काम करत असतो। जर काम आम्ही करत आहोत तर का महाराष्ट्राने आम्हाला पाठिंबा द्यायचा नाही? कशात आम्ही कमी पडतो? लोकांना दिलेला शब्द पाळायला आम्ही कमी पडतो? नाही पडत। नकारात्मक राजकारण करणं आणि फक्त
दुष्ण देणं हे माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं काम नाही. संधी मिळाल्यानंतर लोकांची कामं केली पाहिजेत. लोककल्याणकारी योजना ज्याचा उल्लेख आता मुश्रीफ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, त्या योजना शेवटच्या माणसाच्या करता आपण राबवल्या पाहिजेत आणि लोकहिताला प्राधान्य देणं हाच आमचा मार्ग आहे. त्याकरता आम्ही महायुतीमध्ये सामील झालेलो आहे. हे जे काही आमच्याबद्दल बदनामी करतात, मित्रांनो, मी आज महाराष्ट्राला सांगतो, खर तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या दिवशी पडत होत त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी, एका दुसरा राहिला असेल पण सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या आमदारांनी एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना दिलं की महायुतीमध्ये सामील व्हा. हे खोटं असलं राजकारणात निवृत्त होईल आहे कुणाची तयारी, आणि खरं असलं तर मग जे खोटं बोलतात त्यांनी राजकारणात निवृत्त झालं पाहिजे. आहे तयारी मित्रांनो. नुसत्या गप्पा मारायच्या, कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक आज माझ्या गुण्यागोविंदांनी राहतात. अशा शहरात कोणी जाती आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सरकारमध्ये असताना देखील तो हाणून पाडू, हे वचन देखील मी आज कोल्हापूरकरांना या जाहीर सभेच्या निमित्तानं देतो.